नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आकाश वसंत कोकी, राहणार निंबोडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, महाराष्ट्र शासन कृषी विभाग RCF आणि सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जो कार्य बीज प्रक्रिया स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यात मी सहभाग नोंदवलेला आहे। तरी मी तुम्हाला आज बीज प्रक्रिया का केली जाते, त्याचे फायदे काय ते सांगणार आहे। तर आपल्याला मी सोयाबीन हे पीक निवडलेलं आहे, तर सोयाबीन पिकासाठी बीज प्रक्रिया करणार आहे, त्याचा मी तुम्हाला सविस्तर सांगतो पुढे। तर हे 1 किलो सोयाबीन मी आत्ता घेतलेलं आहे। 1 किलो सोयाबीनसाठी आपल्याला 25 ML बायोला, RCFचं हे बायोला प्रोडक्ट आहे, ते वापरायचं आहे आपल्याला। तर बायोलामध्ये काय मिळून जातं ते सांगतो। ॲझॅटोवॅक्टर आणि स्पुरद आणि पालाश असं एकत्र मिश्रण आहे याचं, ते आपण वापरणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला फायदा होणार आहे, तर हवेतील नत्र स्थिर होतं ॲझॅटोवॅक्टरमुळे, आणि स्पुरद विरघळतं त्यामुळे लवकर मिळतं नैसर्गिकरित्या, त्यामुळे आपलं उत्पन्नात वाढ होती, खर्चात बचत होती। तर आपण आता हे बीज प्रक्रिया करणार आहे, ते मी सविस्तर सांगतो तुम्हाला। तर हे आपण असं औषध टाकायचं आहे, खत 25 ML टाकून घेतो आहे आपण। हे 25 ML आपण आता टाकलेलं आहे, तर आपल्याला हे एकत्र मिसळून घ्यायचं आहे याच्यावरती। हे आपण पोतं वापरलेलं आहे, त्या पोत्यामध्ये घ्यायचं आहे, कारण याचं आवरण हे हलकं असतं, ह्याला हात लागल्यावरती इजा पोचते त्याला, आणि आपली उगवण क्षमता कमी होऊ शकते, त्यामुळे आपल्याला हे एकत्र करायचं आहे। असं 1-2-3 वेळा एकत्र अशा पद्धतीने एकत्र करून घेतले आपल्याला, एकसारखं लागलं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे, आणि एकत्र झाल्यानंतर असं पसरायचं, हलक्या हातानं पसरून घ्यायचं। असं पसरून घेतल्यानंतर आपल्याला 1-2 तास तरी हे सावलीमध्ये सुकवून घ्यायचं, आणि 2 तास तर सुकवल्यानंतर लगेच ह्याची पेरणी करून घ्यायची, कारण जास्त वेळ ठेवायचं नाही, हे जीवाणू मरून जातील, आणि हे जीवाणू मातीत गेले की सुरू होते, त्यांचं विघटन प्रक्रिया सुरू होते त्यासाठी। आणि अशा रीतीने मी बीज प्रक्रिया केलेली आहे, तुम्ही पण बीज प्रक्रिया करा। धन्यवाद।